एसकेई सोसायटीच्या आरपीडी महाविद्यालयाने संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त ग्रंथालयातील दुर्मिळ अशा पुस्तकांचे प्रदर्शन भरविले आहे. दस्तऐवज हे संदर्भातील नेहमीच उपयुक्त ठरतात. असे दस्तऐवज सांभाळून ठेवणे हे अभ्यासाइतकेच पुढील पिढ्यांना संदर्भासाठीही महत्त्वाचे ठरते. याच हेतूने एसकेई सोसायटीच्या आरपीडी महाविद्यालयाने ग्रंथालयातील दुर्मिळ अशा पुस्तकांचे प्रदर्शन भरविले आहे. ह्या आपल्या लायब्ररीचं वैशिष्ट्य हे आहे की अनेक पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकं राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ह्या प्रदर्शनामध्ये इंग्रजी, मराठी, उर्दू, हिंदी, संस्कृत, मागधी, अर्धमागधी ह्या प्राकृत ह्या भाषेतली पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील की जी आणि इतर ठिकाणी पाहायला म्हणजे मिळणं कठीण आहे अशा तऱ्हेची पुस्तकं आहेत तिथे. इंग्रजीतलं संपूर्ण क्लासिक लिटरेचर जे आहेत ना ते पूर्ण आपल्या लायब्ररीमध्ये आहे आणि मराठीतले सगळे महत्त्वाचे लेखक आपल्याला इथे पाहायला मिळतात. मराठी साहित्याचा इतिहास असो, भाषिक अभ्यास असो, समीक्षा लेखन असो, कादंबऱ्या असोत, नाटकं असोत, काव्यसंग्रह असोत, संपूर्ण इथे संग्रह पाहायला मिळतो. आणि वैशिष्ट्य हे आहे आपल्या महाविद्यालयाचं, विद्यालयाचं, ग्रंथालयाचं की विश्वकोश वाङ्मय म्हणून जे एक वेगळी स्वतंत्र शाखा असते साहित्यामध्ये ती शाखासुद्धा ग्रंथालयामध्ये समृद्ध पाहायला मिळते. अगदी पहिल्या ग्रंथपालांपासून सुरुवातीच्या मराठी विभाग प्रमुखांपासून ते आजतागायत हे सतत सातत्यानं खरेदी होते पुस्तकांची. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. या प्रदर्शनात एकूण 410 पुस्तके असून ग्रंथालयात सर्वप्रथम दाखल झालेले प्राध्यापक व्ही ए कुपवाडे यांनी दिलेले द टॉवर ऑफ लंडन या पुस्तकासह 1948 स्मरणिका, देशिक चरित्र ही 1707 गुरुनाथ यांनी लिहिलेली पोथी, भारतीय संस्कृती जगाला उलगडून दाखविणाऱ्या इंग्रजी लेखक मॅक्स मुलर यांची ग्रंथसंपदा लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया, गॅझेटियर ऑफ इंडिया, मराठी व्युत्पत्ती कोश, गणित कोश, वाक्संप्रदाय कोश, उर्दू हिंदी कोश, कानडी मराठी डिक्शनरी यासह अनेक कोश आहेत. दिनांक 13 व 14 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत सर्वांना खुले आहे. यावेळी विनायक आजगावकर, प्राचार्य डॉक्टर अचला देसाई, डॉक्टर एस एच पाटील, प्राध्यापक एच बी कोलकार, प्राध्यापक राजेंद्र पोवार, सी एम मुन्नोळी आदी उपस्थित होते. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.